बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. आज 1 मे महाराष्ट्र दिनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मोजक्या व महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्ह्यातील कोरोनाची दाहक परिस्थिती पाहता यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले, तर जिल्ह्यात इतर ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम टाळत फक्त जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार असे मोजकेच अधिकारी व पदाधिकारी यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य हे स्थापन झालं, त्याचा आजचा हा 61वा वर्धापन दिन. श्रीमान, यहां पर ध्वजारोहण का कार्यक्रम समाप्त है, प्लटून को मार्च करने का. सर्वप्रथम मी आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. अनेक हुतात्म्याच्या बलिदानानंतर आपण आपला हा महाराष्ट्र मिळवलेला आहे आणि या महाराष्ट्राचं जतन करण्याचं काम मागील अनेक वर्षापासून आपण करतो आहे. समृद्धीकडे, विकासाकडे आपण नेण्याचं काम मागील अनेक वर्षापासून करतो आहे आणि तीच परंपरा विकासाची आणि समृद्धीची यापुढेसुद्धा कायम राहील अशा प्रकारच्या सदिच्छासुद्धा आजच्या या दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो.